झी मराठीवरील मालिका कारभारी लय भारी मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत पिऊने आता कांचन काकी घरात करत असलेले सगळे अन्याय पाहिलेत, तर कांचन काकीचा खरा चेहरा देखील आता पिऊच्या समोर येऊ लागलाय। घरातील प्रत्येक लहान सहान गोष्ट ही काकीलाच विचारावी लागते हेही आता पिऊच्या लक्षात आलंय। दरम्यान मागील भागात आपण पाहिलं कांचन काकीने पिऊला तिच्या माहेरी असलेले सगळे संबंध तोडून टाकायला सांगितले होते आणि त्यामुळे वीरू आणि पिऊ मध्ये मोठं भांडण झालं होतं। तर आता वीरू पिऊ आणि त्याची आई राहत असलेल्या लहानशा खोलीतील त्यांचा टेबल फॅन बंद पडलाय आणि तो आता दुरुस्त देखील होत नाहीये आणि त्यासाठीच नव्या फॅनची आवश्यकता आहे। तर उकाडा अतिशय वाढला असल्याने फॅनची अतोनात गरज भासते, तेव्हा आता काकीला सांगून नवीन फॅन घ्यायलाच हवा असं वीरू म्हणतो। पण इतकी लहानशी गोष्ट काकीला सांगण्याची काय गरज आहे असं आता पिऊला वाटतंय, पण यावर कोणाकडेच काहीच उत्तर नसतं। तेव्हा वीरू काकीकडे आपल्याला फॅन मिळायचं असल्याचं म्हणतो व त्यासाठी काही पैशांची आवश्यकता असल्याचंही तो काकीला सांगतो, पण काकी त्याच्या कोणत्याच बोलण्याकडे लक्ष देत नाही व नंतर बघू असं म्हणते। आणि हे सगळं पिऊने देखील पाहिले आणि त्यासाठीच तिने साठेची मदत घ्यायचं ठरवले व तिने साठेकडून काही पैसे मागवलेत। पण साठे आल्यानंतर कांचन काकी इथे का आलायस असं विचारते आणि त्याच्याकडे असलेले पैसे देखील घेते। सुरुवातीला साठे हे पार्सल फक्त पिऊ साठी असल्याचं सांगतो, पण काकी त्याच्याकडून गोड बोलून ते पार्सल घेते व आपण हे पिऊला देऊ असं म्हणते, पण त्यामध्ये पैशांचे काही बंडल असतात। तेव्हा आता कांचन काकी हे पैसे पिऊला तर देणार नाही आणि त्यामुळे आता पिऊचा पुढचा निर्णय काय असणार पाहणं महत्वाचं ठरेल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये देखील नोंदवा।